आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार, सिनेगट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीत अव्वल नंबरचा नट आहेच, पण देशप्रेम व राष्ट्रप्रेम हे त्याच्या नसानसात भरलेलं आहे। पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्याने 1.5 दिवसात 7 कोटी रुपयांचा निधी गोळा करून दिला आहे। बघूयात याबद्दलचा सिनेगट्टा। मागच्या गुरुवारी जम्मू काश्मीरमधील जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी CRF जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला। या हल्ल्यात CRFच्या 45 जवानांना हुतात्म्य प्राप्त झाले। या बॅड हल्ल्यानंतर अवघ्या देशात संतापाची एकच लाट संचारली। या हल्ल्याच्या निषेधार्थ सिनेकलावंतांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्याचबरोबर शहीद जवानांच्या परिवारासाठी अनेकांनी आपली मदत देऊन खाईचा वाटा उचलला। यात बीटाऊनचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार देखील मागे नव्हता। अक्षय कुमार अवघ्या 1.5 दिवसात शहीद जवानांच्या परिवारासाठी मदतीसाठी तब्बल 7 कोटींचा मदत निधी उभा केल्याची वृत्त आहे। पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील शहीद जवानांच्या परिवारासाठी आपल्याकडून आर्थिक मदत जाहीर केली। त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी देखील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यातच अक्षयने देखील भारत के वीर या ॲपद्वारे शहीदांच्या परिवारासाठी मदत निधी जमा केला आहे। अक्षयने केवळ 1.5 दिवसात 7 कोटी रुपयांचा आर्थिक मदत निधी जमा केला असून स्वतः या निधीमध्ये 5 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे।